आज आपण बघायचे आहेत बिना पाकाचे तिळाचे लाडू। एकदम नरम सूत मस्त, कोणीही लहानांपासून वयस्कर माणसं एकदम आरामात खाऊ शकतात। तुम्ही बघताय मी हाताने एकदम इजीली तोडते हे लाडू। तर आपण बघूया लाडवांना काय काय लागणार आहे। तूप घेतलेलं आहे मी इथे 3 चमचे। तूप आपण कमी जास्त करू शकतो। तसंच इथे मी तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ 1 वाटी, 100 ग्रॅम आहेत ते। आणि आता इथे 100 ग्रॅम शेंगदाणे घेतले आहेत। इथे शेंगदाणे भाजले आहेत पण त्याची सालं काढली आहेत, मिक्सरला लावून घेतलेलं नाही किंवा त्याचा कूट केला नाही आहे, तर तो आपण गुळासोबत मिक्सरला हे शेंगदाणे लावायचे आहेत। त्याच्यानंतर वेलची पूड घ्यायची आहे चवीनुसार 1.5 चमचा, आणि गूळ घेतलेला आहे 1 वाटी। कोणताही गूळ चालतो, ह्याला चिक्कीचाच गूळ पाहिजे असं काही नाही। आता पहिलं आपण तीळ लावून घ्यायचे आहेत, अर्धे घ्यायचे आहेत। मी 1/2 वाटी तीळ इथे काढून घेतलेत आणि 1/2 वाटी ठेवलेत, ते आपण नंतर मिक्स करायचे आहेत। आणि आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। इथे 2-3 गरकेच फिरवलेत हे तीळ आपण आता एका परातीमध्ये काढून घेणार आहोत। आता ह्याच्यानंतर हे बघा कसे बारीक झालेत मस्त। आता ह्याच्यानंतर आपण जे शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे, तुमचं प्रमाण जास्त असेल तर 1/2 शेंगदाणे आणि 1/2 गूळ घ्यायचा मिक्सरला लावायला। पण आता मी इथे शेंगदाणे सगळे घेणार आहेत कारण थोडेसेच आहेत, आणि गूळ घ्यायचा आहे सगळा आणि तो मिक्सरला लावून घ्यायचा आहे। मिक्स करायचं आहे अशाप्रमाणे, जेवढं राहील तेवढं मी आता मिक्सरला लावून घेणार आहे। हे बघा कसा शेंगदाणे आणि गूळ ह्यांचा मिक्सरला लावून किस झालेला आहे। त्या ताटामध्ये ओतून घेऊया। आणि उरलेला जो गूळ होता 1/2 वाटी तोसुद्धा मी मिक्सरला लावून घेतलेला आहे। आत्ता आपण ह्याच्यामध्ये जे राहिलेले तीळ आहेत ते घालून घ्यायचे आहेत, जेणेकरून ना लाडवांना तीळ दिसतात जेव्हा आपण लाडू करतो ना तेव्हा। वेलची पूड घालून घ्यायची आहे 1 चमचाभर, मी इथे वेलची पूड घालून घेतली आहे। तूप मी इथे 3 चमचे घेतले आहे, पण जसं जसं तूप लागेल, जर आपल्याला वाटलं अजून तूप गरजेचं आहे तर घालून घ्यायचं आहे। आणि इथे आपण सुकं खोबरं किसून भाजून थोडंसं मिक्सरला फिरवून ॲड करू शकतो। कसं आहे खोबरं, गूळ, तीळ हे गरम पदार्थ आहेत आणि थंडीतून आपल्या शरीराला खूप चांगले असतात ते। तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि लाडू असं मुठीने आहे ना दाबायचा जोरात आणि वळून घ्यायचं आहे। हे बघा मी कसं दाबते, तुम्हाला दाखवते मी 2-3 लाडू करून असे मुठीने दाबायचे। तीळ मिक्सर लावलं की त्याला असं हलकं तेल सुटतं, त्याच्यामुळे जास्त तुपाची गरज नाही। पण आता जर तुम्हाला असं वाटलं इथे थोडं तूप कमी आहे तर तुम्ही नंतर लागेल तसं ॲड करू शकता। बघा इथे लाडू मस्त वळून झालेला आहे, झटपट गूळ विरघळवायची, गूळ गरम करायची काही गरज नाही। अशा पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपले तयार आहेत बिना पाकाचे तिळाचे लाडू। पुन्हा एकदा आपण फोडून बघूया। एकदम हाताने असे पटकन फोडले जातील आणि मी सांगितलं मगाशी तसं लहानांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत कोणीही चावू शकेल असे हे लाडू होतात। खूप छान होतात, झटपट होतात, कमी वेळेमध्ये होतात। सगळ्यांना संक्रांतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा। आता कार्यक्रम येतीलच हळदी कुंकू वगैरे, तेव्हा असे लाडू नक्की करून बघा। आणि व्हिडिओ आवडली असेल, युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।